या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सोलापूर शहरातील शीतला देवी मंदिर परिसरातून अजय सिंग गोटीवाले आणि त्यांच्या पत्नी मीराबाई गोटीवाले यांच्या सोबत 11 महिन्यांचे आयुष उर्फ डुग्गू हे बाळ राहत होतं। मात्र 3 मे रोजी रात्री घरात झोपलेले हे बाळ अज्ञात व्यक्तीकडून पळवून नेण्यात आलंय। अखेर 4 महिन्याच्या नंतर हे बाळ आता सापडलंय। गुरुवारी रात्री 9:30 वाजता पोलिसांना या बाळाबाबत माहिती मिळाली। सदर बाजार पोलिसांनी लगेचच आपली सूत्र फिरवत अपहरण करून बाळाचा सौदा करणाऱ्या 2 महिलांना गुंडा पथकाच्या मार्फत नवी विडी घरकुल कुंभारी परिसरातून या बाळाचा सौदा करण्यात आला अशी प्राथमिक माहिती मिळते। तब्बल 4 महिन्यानंतर आपलं छोटंसं 11 महिन्याचं बाळ सुखरूप घरी परतल्यानं आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। दोन्ही महिला आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून यापूर्वीचे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत। सदरच्या कामगिरीमुळे पोलिसांचं कौतुक होत असून या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी सुद्धा सोलापूर शहर पोलिसांचे आभार मानले आहेत। मॉनसून सेल, इतनी सारी वैरायटी और फ्रेश स्टॉक और उस पे ऑफर यानी सोने पे सुहागा, शर्ट टी शर्ट ट्रैक पैंट और इथेनिक वेयर पे पूरा का पूरा 30% ऑफ, जीन्स पैंट और फॉर्मल पैंट पे 20% ऑफ, बेस्ट डिजाइन क्वालिटी फैब्रिक्स रीजनेबल रेट्स। ममता रेडीमेड्स सेल स्टार्ट हो रहा है 1 अगस्त से, तो जल्दी कीजिए रेडीमेड का बादशाह ममता रेडीमेड। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।